पुढची अपडेट येते. मुसळधार पावसामुळे विदर्भामधील शाळा बंद ठेवाव्या लागलेल्या आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि नागपूरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय यामुळे घेण्यात आलेला आहे. कोकणामध्ये तिकडे रायगडमध्ये 4 तालुक्यांमधील शाळा या बंद आहेत. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत आपण बघूयात. नागपूर जिल्ह्यामधल्या शाळा पावसामुळे बंद आहेत, त्याचबरोबर चंद्रपूरमधल्या शाळाही आज बंद राहणार आहेत. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये सुद्धा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि तिकडे भंडाऱ्यामध्ये सुद्धा शाळा बंद राहणार आहेत. तर तिकडे कोकणामध्ये रायगडमध्ये पोलादपूर, कर्जत, माणगाव आणि महाड या 4 तालुक्यांमधल्या शाळा या बंद राहतील.